नमस्कार, जय महाराष्ट्र। मी नितीन माधव। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया शेतीमित्र 20 ला। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे, त्यानुसार या संपाला सुरुवात झाली। या दरम्यान राज्यभरातील शेतकरी त्यांच्या बैलगाड्या जनावरांनी कुटुंबासह रस्त्यावर उतरल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे। जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुद्धा संतापाची लाट पाहायला मिळते आहे। याबाबत सोशल मीडियावर चर्चा वर्षा बंगल्यावर नको, शेतावर हवी असे संदेश फिरत आहेत। कोर कमिटीच्या सदस्यांची सरकारची चर्चा हा भाग संपमागे येण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता, तरीसुद्धा सोशल मीडियावर हे संदेश फिरत आहेत। अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत निर्णय घेण्याचं सरकारनं स्पष्ट केले, मात्र मोठ्या शेतकऱ्यांना वगळणार की नाही याचा उल्लेख यात नाही। थकीत कर्जासंबंधी अभ्यास करण्यासाठी समितीनं नेमली जाणार आहे, त्यात शेतकरी प्रतिनिधी असतील। ही समिती 20 ऑक्टोबरपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे। 5 एकरापर्यंत जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, त्यासाठी जिल्हानिहाय अल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे। त्यानुसार अकोला जिल्ह्यात 2 लाखांवर अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। संपकाळातील पहिल्या 3 दिवसांच्या तुलनेत आता शहरात दूध पुरवठा वाढलेला आहे, त्यामुळे पुण्यातील नागरिकांना पिशवीबंद दूध पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ लागलं आहे। त्यानुसार 70 ते 80% दुधाचा पुरवठा झाला आहे। सोमवारी बंदच्या पार्श्वभूमीवर दूध कमी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। शेतकरी संपामुळे मुंबई आणि पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार मंदावलेत, आवक घटल्यानं बाजारभाव गगनाला भिडू लागले, त्यामुळे भाजी खरेदीसाठी गृहिणींची धावपळ सुरू आहे। त्याचबरोबर गृहिणींनी स्वस्त भाजीपाला मिळवण्यासाठी थेट एपीएमसी गाठली होती। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला सहकार खात्यानं बरखास्तीची नोटीस बजावली आहे। तुरुंगात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी खर्च करण्याच्या विविध मागण्यांसाठी ही कारवाई करण्यात येते आहे। येत्या 18 तारखेपर्यंत संदर्भात खुलासा करण्याची मुदत समितीला देण्यात आलेली आहे। भोर तालुक्यात भाटघर धरण भागात वळणाच्या पावसामुळे भाताच्या तरीने पूर्ण झाल्यात। गेल्या 2 दिवसात झालेल्या वळवाच्या पावसानं हिंडोरी या भागात भाताच्या पेरणीसाठी सुरू झाली होती, तर दमदार पावसाची गरज असल्यानं काही ठिकाणच्या पेरण्या रखडलेल्या आहेत। शेतकरी आत्महत्याग्रस्त, 11 जिल्ह्यात 3000 गावात राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आता दूध संकलनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। त्याअंतर्गत मदर डेअरीनं 40,000 लिटरपर्यंत दूध संकलन सुरू केलं असून शेतकऱ्यांचे त्यात चांगला सहभाग मिळताना दिसतोय। तळोदा तालुक्यात बोरदड आणि मोड नंतर नंदुरबार तालुक्यात लहान शहादे इथं पाण्याची पातळी खालावली आहे, परिणामी पाणी टंचाई शक्यता निर्माण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांची कापूस लागवडसुद्धा मंदावलेली आहे आणि लांबणीवर पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र सरकारनं शेतांमध्ये शिवारात पाणी मुरवण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आणलं, पण योग्य अभियांत्रिकीचा अवलंब करून आणि ठेकेदारांपासून ही योजना दूर करून लोकांचा हाती द्यावी असं आवाहन जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केलेलं आहे। वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा धडाका पाहायला मिळाला। गेल्या आठवडाभरापासून भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकाच्या काढणीचा लगबग या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। या वाशिम जिल्ह्यात विशेष म्हणजे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत भुईमुगाचं क्षेत्र दुप्पट झाल्याचं वृत्त आहे। हंगाम 2016-17 ची सुरुवात ऑक्टोबर 2016 मध्ये झाली। ऊस उत्पादन घट होणार हे लक्षात येताच एफआरपीमध्ये 175 रुपयांची वाढ करण्यात आली। त्याचबरोबर 31 मार्चपर्यंत वारणा भोगावती वगळता सर्वच कारखान्यांनी 100% एफआरपी अदा केल्याची माहिती हाती येते आहे। औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील माल धक्क्यावर रेल्वेनं आणलेली खताची शेकडो पोती पावसामुळे भिजली आहेत। उघड्यावर पडलेली खताची पोती वाचवण्यासाठी ताडपत्री टाकण्यात आली, परंतु तरीसुद्धा खतांचा बचाव होऊ शकला नाही, त्यामुळे युरियाची अनेक पोती या ठिकाणी भिजल्याचं चित्र पाहायला मिळालं। मोठा गाजावाजा करून पंतप्रधान पीक विमा योजना आणण्यात आली, शेतकऱ्यांच्या यातून पीक विम्याची रक्कमसुद्धा आर्थिक मदत मिळेल असं चित्र उभं करण्यात आलं। प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुक्यातील 10 तालुक्यातील तब्बल 3.5 लाख शेतकऱ्यांना या विम्याचा परतावा मिळाला नाही, त्यामुळे त्यांना या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे। खेड तालुक्यातील सांडे भोरवाडी तिन्हेवाडी या गावाला भौगोलिक देणगीतून मोठं वनक्षेत्र लाभलेलं आहे, त्यात जलसंधारणाच्या कामाबरोबरच वृक्ष लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आली। डोंगर कुशीत वनतळी माती मधारे सिमेंट आणि समतल तलाव खोदून या ठिकाणी मोरलेल्या पाण्यामुळे पाणीसाठे दमदार बनलेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे।
महामंडळाकडून महाबीजचं देणं येणारं 1001 वाणाचं वाण 32 रुपये किलो विकली जात आहे. हेच धान खाजगी कंपनीकडून 20 रुपये किलोनं विकलं जात आहे. त्यामुळे शासनाचं महामंडळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी की लुबाडीसाठी असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला आहे. 2017-18 खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे 2 लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. धान पिकाचं सर्वसाधारण क्षेत्र गडचिरोलीत 1,53,000 हेक्टर आहे. मागील वर्षी हेच क्षेत्र 1,88,000 हेक्टरवर या ठिकाणी धान पिकाची लागवड करण्यात आली होती. हे विशेष 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं सुग्रण पक्ष्याची गणना करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सुग्रण पक्ष्याची कमी होत जाणारी संख्या लक्षात घेता 4 जून ते 12 जूनपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात शनिवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. प्रकाशा नंदुरबार तालुक्यातील मांजरी परिसरात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान सैतणे आणि खोतिया या भागात रात्री वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येते आहे. तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या. आपण पाहताय जय महाराष्ट्र. नमस्कार.